जुन्नर वन विभागामध्ये जुन्नर तालुक्यात 11 मार्च 2024 ते 10 मे 2024 या 2 महिन्याच्या काळामध्ये मानव बिबट संघर्षाच्या अतिशय गंभीर अशा 5 घटना घडल्या आणि त्यामध्ये 3 दुर्दैवी मृत्यू झाले आणि 2 गंभीर जखमीच्या घटना झाल्या. तर यामध्ये वन विभागाने तातडीची मोहीम राबवली आणि ज्या परिसरामध्ये ज्या घटना झाल्या होत्या त्या परिसरातून पिंपळवंडी, पिंपरी पेंडार, काळवाडी, शिरोली या परिसरातून 10 बिबटे पकडले होते. माननीय प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव यांच्या मान्यतेनंतर हे बिबटे पकडण्यात आले होते. परंतु हे बिबटे ठेवण्यासाठी इथल्या मानिंडो बिबट निवारा केंद्रामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळं तातडीनं केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून परवानगी घेण्यात आली आणि हे बिबटे इतरत्र स्थलांतरित करण्यास मान्यता मिळवण्यात आली. त्यासाठी या राज्याचे वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर सर, त्याचबरोबर प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव महेश गुप्ता सर आणि पुणे वनवृत्ताचे CCF प्रवीण सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात आले, मान्यता घेण्यात आली आणि काल 31 जुलै 2024 रोजी या वन विभागाचे 15 अधिकारी कर्मचारी, वाईल्ड लाईफ रिसर्चची टीम, त्याचबरोबर वनतारा जामनगरची टीम अशा सर्व 40 लोकांच्या पथकाने हे बिबटे स्थानांतरित करण्यासाठी काल 3 वातानुकूलित ॲम्ब्युलन्समध्ये ते चढवले आणि ते बिबटे पाठवण्यात आले. आज ते त्या ठिकाणी पोचतील. यामुळं निश्चितच या परिसरातील जनतेला दिलासा मिळाला असेल अशी वन विभागाला अपेक्षा आहे. यानंतरसुद्धा यापुढेसुद्धा जुन्नर वन विभाग आपल्या कर्तव्यामध्ये कार्यतत्पर राहील यामध्ये मी काही शंका राहणार नाही अशी आपल्याला सगळ्यांना शाश्वत देतो.